मित्रांनो नमस्कार। मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, शिवसेना मंत्र्याची मनसेवर बोचरी टीका। तर काय आहे सविस्तर बातमी, चला बघूया समोर। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसलेली असताना शिवसेनेनेही मिशन मुंबई हाती घेतले आहे। काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली असता या बैठकीत शिवसैनिकांना निवडणुकीसाठी तयारीत राहण्याचे आदेश त्यांनी दिले। दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा मनसे एकत्र येणार का अशा चर्चे राजकीय वर्तुळात रंगू लागले आहेत। यातच शिवसेना मंत्री अनिल परब यांनी भाजपा मनसे संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर भोसरी टीका केली आहे। अनिल परब म्हणाले, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नसून मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल। मनसेचं अस्तित्व सुपारीवरच चालू आहे। आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी मनसेने घेतली आहे। या भाजपा नेत्यांना लोकसभेत लावले तो व्हिडिओ माध्यमातून उघडं नागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघड्या झोपला तरी काय परिस्थिती होते हे कदाचित पुढे दिसेल। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकेल असा विश्वास आहे। तर त्यातच देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती। या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले। आगामी महापालिकेमध्ये भाजपचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।